जागृत आणि पवित्र असे हे देवस्थान माऊलींच्या चरणाशी नतमस्तक होऊन सुरुवात करूया आजच्या भागाला। नंदा मेश्राम सुनबाई आणि सासूबाई आहेत सावित्री पाटील यांना भेटून आजचा हा भाग आपण साजरा करणार आहोत। पुन्हा एकदा मनापासून प्रार्थना करतो सगळ्यांचं सगळं चांगलं होईल। नमस्कार नमस्कार नमस्कार। कुंडलीक माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। पंढरीनाथ भगवान की जय। काय सुंदर योग आहे खरं तर, असा योग दुर्मिळच म्हणायला पाहिजे। कारण बघा ना, आज म्हणजे आजचा दिवस हा कार्तिक वद्य त्रयोदशी संजीवन समाधी सोहळा आणि माऊलींच्या समाधी दिनाला 716 वर्ष पूर्ण होत आहे। आणि अशा वेळेला होम मिनिस्टरचा कॅमेरा हा आलेला आहे, तो सुद्धा कुठे तर आळंदीमध्ये माऊलींच्या दर्शनाला। बरं, आज दुसरा अजून एक योग असा जुळून आलेला आहे की ज्यांना म्हणजे ज्यांना झी मराठीवरून आपण सातत्याने बघत होतो आज त्यांना बोलतं करणार आहोत, ते सुद्धा आळंदीमध्ये। त्यामुळे प्रचंड टेन्शन असणार त्यांच्या चेहऱ्यावरती। एरवी सूर तुमच्यापर्यंत पोहोचवत असताना कधी सूर थरथरत नाहीत, पण आज कदाचित थरथराट उडण्याची शक्यता आहे। आणि नावात सुद्धा ज्ञानेश्वरच आहे, म्हणजे किती छान ज्ञानेश्वर मेश्राम हे नाव आता महाराष्ट्राच्या घरांना आपलंसं झालेलं असं ते नाव, ज्यांना आज आपण बोलतं करणार आहोत या आळंदीमध्ये। आधी तुमच्यापासून सुरुवात करतो कारण हे असं ताट रिकामी ठेवण्याची आम्हाला सवय नाही, त्यामुळे लक्षात ठेवा। सगळ्यात पहिलं तुम्हाला एक अक्षर देणार आणि ते अक्षर दिल्यानंतर तुमच्यापैकी कोण उखाणा आधी घेणार ते मला बघायचं आहे। आणि अक्षर आहे र। राधे रुसलेलं राधेला कृष्ण म्हणतो हा। मुरलीधर पाटलांचं नाव घेते होम मिनिस्टरांसाठी खास अभिनंदन। सुरुवात कर, तुम्ही तिथं थांबला। बरं, आता कोणताही नाव वाटीत वाटी चांदीची वाटी माऊलींचं नाव घेते होम मिनिस्टरसाठी। वाटीत वाटी चांदीची वाटी आणि माऊलीने ठरलेल्या वेळेवरती घरात प्रवेश केला नाही का काढते काठी। वा वा वा। बर, आता ओळख करू। या माझ्या सासू, हे सासरे, ह्या मोठ्या जाऊबाई आणि ह्या धाकट्या जाऊबाई, हे माऊली, हे माझे मोठे दीर, नमस्कार, हे पण माझे सासरे आहेत, नमस्कार, हा माझा मुलगा आणि हे सगळं आमचे बाबांचे शिष्टमंडळ। नमस्कार नमस्कार नमस्कार। सुरुवात करूया गप्पांना। नमस्कार 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 नमस्कार। हा जो हसरा चेहरा आहे डाव्या बाजूला बसलेला, हा संपूर्ण महाराष्ट्राला परिचित असा चेहरा आहे। कसं वाटतं असं जेव्हा मी बोलतो की संपूर्ण महाराष्ट्राला परिचित असा चेहरा आहे असं जेव्हा मी म्हणतो तेव्हा हे ऐकताना कसं वाटतं? खूप म्हणजे खूप असं महाराष्ट्राने जे काही प्रेम केलं आपल्यावरती, एक सगळ्या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेच्या आशीर्वादामुळे आम्ही मोठे झालो आणि खूप मस्त वाटतं, आनंद वाटतो। बरं, आता आळंदीत आपण आहोत, आळंदीचं आणि तुमचं नातं कसं आहे? तसं माझं जन्मगाव विदर्भामध्ये अमरावती जिल्ह्यामध्ये खेडगाव आहे, एक नांदुरा बुजुर्ग म्हणून। तिथनं कीर्तन प्रवचन शिकण्यासाठी म्हणून आळंदीला पंढरपूरला गेलो पहिले कीर्तन प्रवचन शिकण्यासाठी। तिथे घरी कोण कोण होतं? तिथे घरी आई वडील वगैरे सगळे होते, वहिनी वगैरे सगळ्या आहेत अजूनही तिकडे। हा तिकडे आहेत, फक्त आई नाही, आई 96 वारली, 1996 मध्ये। तुमचे बाबा कुठे असतात? गावाकडे असतात। गावाकडे असतात, त्यांची शेती वगैरे करतात। तुम्हाला सगळ्यांना प्रश्न पडत असतील, मी जसजशी यांना बोलतं करतोय तस तसं, तिकडे बाबा आहेत मग इकडे बाबा आणि इकडे आई, कळेल तुम्हाला काही वेळा काही नाती ही रक्तापलीकडची कशी जडतात त्याची सुद्धा उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करणार आहे। बरोबर, मग दरवर्षीप्रमाणे वारकरी संप्रदायाची परंपरा आहे की घरातून कोणीतरी पंढरपूरच्या वारीला गेलं पाहिजे। तर मग माझ्या वडिलांनी मला सांगितलं की जा पंढरपूरची वारी करायला जा। तू पंढरपूरला गेल्यानंतर पंढरपूरलाच राहिलो? राहिला राहिलोच, म्हणजे गेलोच नाही घरी, परत घरीच गेले, घरीच गेलो नाही। मला एक सांगा जी,
वारी तर संपली जी, वारी संपल्यानंतर सगळे वारकरी आपापल्या घरी निघून गेले असतील, मग अशा वेळेला पंढरपुरात मुक्काम कुठे काय कसं काय? म्हणजे वारकरी संप्रदायातले फार मोठे संत गुरुज म्हणून मला एक ज्यांची तुकाराम महाराजांची गाथा पाठ आहे, ज्ञानेश्वरी पाठ आहे, एकनाथ महाराजांचं भागवत सुद्धा अगदी मुखोद्गत आहे असे गुरु मला तिथे लाभले. त्यांनी सांप्रदायिक गाणं मला शिकवलं. त्यांच्या रामचंद्र बाबा बोधे खूप मोठी म्हणजे वारकरी संप्रदायातली जसे आमचे बाबा आहेत आजोबा, तशीच त्याच कॅटेगरीजचे गुरुस्थानी ते आम्हाला गुरु लाभले. तर त्यांनी सांगितलं की तू आता इथेच थांब, मग मराठी व्याकरण जे काही वारकरी संप्रदायाचा पाया मजबूत करण्यासाठी वृत्ती प्रभाकर, पंचदशी, मराठी व्याकरण, भगवद्गीतेचा एक श्लोक जरी आपल्याला अन्वय अर्थ विग्रहसहित जरी आपल्याला लोकांना प्रवचनातून सांगायचं झालं तर ह्या सगळा पाया मजबूत करावा लागतो. तर मग त्या गोष्टीची आवड लागली, मग 7-8 वर्ष मी तिथंच थांबलो पंढरपूरला. त्यांच्या सहवासात गाणं वगैरे भजन वगैरे त्यांनी खूप शिकवलं. तर मग ते म्हटले आता तू आळंदीला जा 7-8 वर्षानंतर. अच्छा, त्यांनी सांगितलं आळंदीला? हा हा. बर, आणि मग त्यांनी सांगितल्यानंतर मग आमच्या एक वारकरी संप्रदायातली एक फार मोठी एक अकॅडमी आहे, म्हणजे जिथनं कीर्तनकाराची खान सगळ्या महाराष्ट्रभर जो काही प्रसार करतो आपण भागवत धर्माची पताका हाती घेऊन, तर तिथनं तो कीर्तनकार तयार होतो त्या अकॅडमीमधनं, त्या संस्थेमधनं. आणि ती संस्था म्हणजे वारकरी शिक्षण संस्था स्वानंद सुखनिवासी जोग महाराजांची संस्था आहे ती. पंढरपुरात आळंदीत आल्यानंतर येणार आहे तुमच्याकडे? नाहीतर म्हणाल इतका वेळ झालं माझ्याकडे बोलतच नाही. येणार सगळ्यांकडे येणार. जरा मला आधी त्यांचा प्रवास जाणून घेऊ द्या आणि मग तुम्ही इथे आलात. मग आळंदीत आल्यानंतर तुमचा मुक्काम कुठे? आळंदीत आल्यानंतर काही धर्मशाळांमध्ये राहावं लागतं. ते 4 वर्ष आमचं संस्थेचा तो एक कोर्स असतो 4 वर्षांचा, तो कोर्स संपूर्ण होईपर्यंत. त्याला पैसेवर काही लागत नाही? नाही, जगाच्या पाठीवर एक अशी वारकरी शिक्षण संस्था आहे आळंदीमध्ये की शिक्षकांना पगार नाही आणि विद्यार्थ्याला फी नाही. आणि मग त्याचा उदरनिर्वाह कसा व्हायचा? तर आळंदीच्या पंचक्रोशीमध्ये आपल्या जे काही आपल्या आळंदीकरांचे किंवा आळंदीच्या पंचक्रोशीतल्या लोकांचे जे काही आमच्या महाराज लोकांवरती विद्यार्थ्यांवरती जे काही उपकार आहेत ते कधीच विसरचं काम नाही. कारण माधुकरी मागायला जावं लागतं सकाळी 7 वाजता. जे माधुकरी मागून जे अन्न आपण खातोय त्याची जी विद्या ग्रहण होती ते अन्न खाऊन, ते जे काही आपल्याला शिकण्यासाठी जो काही आपल्याला जो ग्रंथाचा अभ्यास वगैरे करावा लागतो ते अन्न खाल्ल्याशिवाय ते आपल्यात अंगीकृत होत नाही. अरे वा, अशी धारणा आहे. आणि लक्षात आलं असेल आपल्याला की या ठिकाणी माऊली का म्हणतात, कारण माऊलीकडे हक्कानं जायचं आणि गेल्यानंतर हट्टानं मागायचं आणि मग माऊली आपलेपणानं आपल्यावरती प्रेम करते. जसंच तुमच्या बाबतीत आळंदीने तुम्हाला खऱ्या अर्थानं माऊलीचं प्रेम दिलं. मला माहिती आहे तुम्हाला त्यांचं गाणंही ऐकायचं आहे. अशा वेळेला या गप्पांच्या मध्ये जरा काहीतरी ऐकवलं तर बरं नाही का होणार? नक्कीच गायला आवडेल मला. सगळ्या महाराष्ट्राला आवडला कांदा मुळा भाजी सावता महाराजांचा अभंग आहे, तोच तुमच्यासमोर सादर करतो. कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी, हो अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी. सावता म्हणे केला मळा, सावता म्हणे केला मळा, विठ्ठल पायी गोविला गळा, विठ्ठल पायी गोविला गळा. कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी. वा वा वा. बरं, आता थोडस आधी या दोघांकडे. नक्कीच. मग मला सांगा की या आळंदीमध्ये आता ओळख करून देताना माझी आई आणि माझे बाबा अशी जेव्हा ओळख करून दिली जाते तेव्हा हे
रक्तापलीकडचं नातं कसं काय म्हणजे तो दिवस आठवतो ज्या दिवशी तुमची पहिली भेट झाली असेल. पहिली भेट म्हणजे आता पहिले आमचे बाबांच्या मुळे ते आलेले आणि महाराजांच्या समोर बरोबर ते कीर्तनामध्ये गायला जायचे. पुरुषोत्तम महाराज तर त्यांच्यावर कीर्तनात गायला जायचे. त्यावेळेस परिस्थिती म्हणजे हेच होती त्याची बेताची. कीर्तन झालं तरच त्याला ते खायला मिळणार. बाकीचं म्हणजे असं काही नव्हतं. त्या गायनानेच तो गायन गायनावरच त्याचं चालू होतं उदरनिर्वाह. पण एक माऊलींची कृपा की एकदा जाहिरात आली अशी आणि मग ते सारेगमपमध्ये नंबर लागला त्याचा आणि मग त्याचं ते आयुष्य पुढं चांगलं झालं. तुम्हाला आता आनंद होतोय? अगदी फार 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 आनंद. म्हणजे काय तो आनंद तुमच्या डोळ्यातून नकळत व्यक्तही होऊ लागलाय. आई काय सांगणार? कारण त्यांनी सांगितलं की त्यांची आई 96 गेली. पण जेव्हा ते तुम्हाला आई म्हणतात तेव्हा तुम्हाला काय वाटतं? म्हणजे कसं काय? खूप आनंद वाटतो मला. म्हणजे मी मुलासारखंच म्हणजे त्याला प्रेम दिलेलं आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जे माझ्या जन्मदात्या आई वडिलांनी माझं करायला पाहिजे ते या दोघांनी केलंय. माझं जे काही मला माझ्या स्ट्रगलच्या काळामध्ये संघर्षाच्या काळामध्ये आता खाल्लं की संध्याकाळी काय खावं पंचायत पडायची. मी बिगारी कामं केले. कुठे इथे? आळंदीमध्ये. 2-3 घरं मी बांधलेले आहेत. एखाद्या वेळेस तुम्हाला दाखवून दिली मी. आता घराकडे बघून मी पुढे चालतो. मी विसरत नाही पहिले क्षण वगैरे. खूप म्हणजे स्ट्रगल. रस्त्याने येईल त्या माणसाचे माझ्याकडे पैसे असायचे आणि त्याचे पैसे तो मागणार असतो, प्रतिकार करणारच. मी काही बोलायचं नाही. काय असेल जवळ तो हिरावून घ्यायचा. सायकली होत्या 1-2-3 कंपनीत जायसाठी घेऊन जा. म्हटलं बाबा काय कुठून आणून देऊ पैसे असं. तेव्हाची परिस्थिती फार हलाकीची होती. मला 100 रुपये 2-2 महिने पाहायला मिळायचे नाही. मग खूप पुढे ढकलला काळ. पण यांनी खूप आधार दिला. नाही मला पुरुषोत्तम महाराजांची माझी जी ओळख झाली ना, एक आमचे संगीतकार नागेश पिंपळे काका आहेत त्यांची ओळख झाली. त्यानंतर पुरुषोत्तमची माझी ओळख झाली. तो माझ्यापेक्षा लहान आहे पण त्याची कीर्ती फार महान आहे. सुंदर कीर्तन करतो तो. जवळजवळ बाबा महाराजांच्या पूजनीय बाबा महाराज जे आहेत महाराष्ट्रामध्ये एक फार व्यक्तिमत्व आहे. ती आमच्या वारकरी संप्रदायाला फार मोठा तो आधार आहे. अशा कीर्तनकाराची गरज आहे महाराष्ट्राला. त्यापैकी पुरुषोत्तम महाराज त्यांच्या पंक्तीला बसून कीर्तनकार आहेत ते फार मोठे. तर त्यांच्या कीर्तनामध्ये मग मी जायला लागलो. तिथून आमचा परिचय झाला. तर त्यानंतर आम्ही अगदी जुळे. म्हणजे जशी काही माझी ही आई मत्तू माझा सख्खा भाऊ अशी आमची मैत्री वगैरे आमची भांडणं पण व्हायची असं. म्हणजे आणि प्रत्येक संकटाच्या वेळेस मला कधी गरज भासली कुठली 100 रुपयाची 50 रुपयाची तो मला खूप आधार करायचा. म्हणजे द्यायचा. म्हणजे एकीकडे ते उभे, दुसरीकडे आई बाबांचं प्रेम मिळालं. नक्की नक्की. बरोबर ना? आज किती वर्ष झाली आळंदीत? जवळजवळ मला 16-17 वर्ष होतात आणि 7 वर्ष पंढरपूरला राहिलो. आता इथं 16 वर्ष होतात मला. 17 वर्ष. त्यामुळे सगळं जे काय आठवतं ते आळंदीमध्येच असतं. जी नक्की नक्की. पूर्ण आळंदी. पूर्ण आळंदी जे काय आहे आळंदीच्या मातीतच. आळंदीच्या मातीतच मला जे काय मिळालं, जे काय यांच्या घरी मला मिळालं, यांच्या आशीर्वादाने जे बाबांच्या आशीर्वादाने काय मिळालं ते सगळं आळंदीतच. किती छान आई बाबांचं प्रेम मिळालं. ज्ञानेश्वरला टीव्हीच्या माध्यमातून अनेकदा बघितलं पण त्याच्याशी बोलत असताना आळंदीचं त्याचं रक्ताच्या पलीकडचं नातं आहे आणि ते इतकं घट्ट आहे आज पहिल्यांदा कळलं. अजून बऱ्याच गोष्टी लवकरच तुमच्यापर्यंत येतील. घराघरातल्या स्त्रीचा सन्मान करत असताना पहिल्यांदा असं घडतंय की पहिल्या सगळ्या गप्पा या त्यांच्यावरती केंद्रित आहेत आणि आमची ही माऊली मात्र आत्तापर्यंत हाताची घडी घालून गप्प बसलेली आहे की थांबाच तुम्ही मला विचारात बघतेच मी. बोला पुंडली माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. वा वा. सारे वारकरी आता मंदिराच्या दिशेने निघालेले आहेत. ओघ वाढतो आहे आणि सगळे आज दर्शन घेण्यासाठी माऊलींच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी सगळे माऊलींसमोर नतमस्तक होत आहेत. कारण संजीवन समाधी सोहळा आज याच आळंदीमध्ये साजरा होतो आहे आणि प्रत्येक भाविक आपल्या माऊलीला भेटण्यासाठी आतुर झालेले आहेत. आणि अशा वेळेला आळंदीमध्ये बसून आपण या गप्पा मारतो आहोत. मगासपासून आपण ज्ञानेश्वर यांच्याशी बोललो, आईशी बोललो, बाबांशी बोललो, आळंदीचं नातं जाणून घेतलं. आता कितीही सूर लागलेला असेल तरी सुद्धा एक असं बलस्थान असतं की जे समोर आल्यानंतर म्हणजे भावगीताचं नाट्यगीत सुद्धा होतं कधी कधी. म्हणजे भावगीत गात असतील आणि अशी एक माऊली समोर आली
की ज्ञानेश्वर यांचं पटकन नाट्यगीत सुरू होतं. राग प्रहर बदलतो आणि अचानक सुरू होतं. ते कोणामुळे ते जरा जाणून घेऊया. नमस्कार. नमस्कार. कसं वाटतंय आता? छान वाटतंय. आज खूप दिवसांनी ते समोर असताना खूप वेळ गप्प बसावा लागला ना? हो ना. नाही असं काही नाही, घरी पण मी गप्पच असते. का? जेवढं बोलायचं तेवढंच बोलते, जास्त बोलत. पण ते मर्माच असत हो की नाही? थेट लागत ना ते. बघितलं का? एकच पण ते असं लागतं, दिवसभरात 3 मिनिटं बोलतील पण ते 3 मिनिटांवरती पुढचे 30 दिवस ते विचार करत. बरं, 1 मिनिट मला सांगा, तुमची आणि यांची ओळख कशी झाली? माझं माहेर अमरावती प्रॉपर. अमरावती? हा. आणि हे पण अमरावतीचेच, म्हणजे अमरावतीवरून 8-10 किलोमीटर गाव आहे त्यांचं. ते आमच्या अमरावतीला घरा शेजारी माझ्या माहेरी कार्यक्रमाला यायचे सप्त्याला. 7 दिवस. 7 दिवस सप्त्याला. मग पुढे? मग ते कार्यक्रमाला आले आणि त्यांनी भजनात एक गवळण म्हटली. थांबा, हे कार्यक्रमाला आले पहिल्याच सप्त्याला? हो. त्याच्यापूर्वी तुम्ही त्यांना कधी बघितलेलं? कधी बघितले नव्हतं. नव्हतं. आले ते गवळण गायले. हा. कुठली गायली जरा तुम्ही ऐकवा. पाहिलं पाहिलं नंदाचं नंदन मला ती आवडली. ऐकवा ना थोडीशी मला. आज तुम्ही ऐकवा ना प्लीज थोडी. हे बघा कशीही चालेल, नंतर ती खरी कशी आहे ती आपण त्यांच्याकडनं ऐकू. कारण आम्ही तेव्हा नव्हतो, आम्ही जाऊन समोर बसू, मग तुम्ही एकमेकांकडे कसं पाहिलं तेही आम्हाला बघायला मिळेल. ते नंतर बघू. पण आधी नाही मला अजिबात. अगदी गुणगुणाव थोडस. पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन. सुरत गायलं माझं पहिलंच आवाज. सांगू का, त्या अभंगापासून त्यांनी सुरात सूर मिसळलाय म्हणून बरं चाललंय. बरं ऐकवा, हेच ऐकवा आणि एकमेकांकडे बघू ना. पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन. तेने वेधियल तेने वेधियल तेने वेधियल म्हणा. पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन. वा वा वा. तुमचं नाव? माझं नंदा. नंदा का? अच्छा. मी नंदन. नंदाचा नंदन आणि तिथंच भेदियला. बर, हा हे सगळं गाणं वगैरे झालं आणि हा नंदन निघाला. मग मी वडिलांना म्हटलं की मला लग्न करायचं. आपल्याकडे ते महाराज आले होते कार्यक्रम मला त्यांच्यासोबत. असं तुम्ही बोललात? हा. घरी सांगितलं? हा. मग ते म्हटलं आपण बघूया. तर मग माझ्या वडिलांनी यांच्या वडिलांना सांगितलं. मग माझे वडील म्हटले की नको, ते परिस्थिती नाजूक आहे त्यांची, असं तसं नको, दुसरं काही बघू. म्हटलं नाही मला हेच करायचं. सॉलिड भेदला होता. त्यामध्ये बऱ्याच पत्र चिठ्ठ्या वगैरे मध्ये झालं होतं. झालं होतं. त्यावेळी मोबाईल वगैरे काय नव्हतं. झालं आता देवाच्या कृपेने ऋणानुबंध असतील काहीतरी असं. पण कोणी कोणाला विचारलं पहिल्यांदा? तिनेच विचारलं मला. नाही विचारलं. अरे तुम्ही काय बॅडमिंटन खेळताय? काय झालं? काय कोणी विचारलं? त्यांनी विचारलं. तुम्ही कधी विचारलं त्यांना? बरेच पत्रव्यवहार वगैरे झाला, काही बऱ्याच ओळखी झाल्यात, मन मिळाले, एकमेकाशी मत जुळली. नंतर त्यानंतर मग मिस फोर्स केला. आता त्या भाषेत प्रपोज केला. बर, पुढे मग होकार आला आणि त्यानंतर जुळलंय. तर म्हटलं. पण मला सांगा, तर जेव्हा तुमचं घरून होकार झाला, लग्न झालं, तेव्हा परिस्थिती कशी होती तुमची? परिस्थिती खरंच म्हणजे नाजूकच होती. आणि पप्पांची आईची जेव्हा आमची ओळख झाली नव्हती, त्याच्या आधी आम्ही खूप कसं तरी जीवन जगलोय. म्हणजे असं लाज वाटेल असं, म्हणजे खाल्लं तर खाल्लं, दुकानाचे किराणाचे आम्ही पैसे देऊ शकत नव्हतो. तो 17 वेळा आमच्या घरी यायचा. घर भाडं सुद्धा आम्ही देऊ शकत नव्हतो. 3-3, 4-4 महिन्याचं भाडं थकायचं. मग काही त्यांनी म्हटलं की काही ऐकायचं करायचं काम असं. खूप खूप ओरडा त्याच्यात त्यांनी. तिने खूप साथ दिली. काय आठवतात ते दिवस? आठवतात. विसरू शकत नाही आम्ही ते दिवस.
म्हणजे माझे वडील नाही म्हणत होते लग्नाला, कारण परिस्थिती नाजूक आहे, लग्न करू नको तू, मी दुसरं बघतो. मी म्हटलं तुम्ही कितीही चांगलं बघितलं तरी माझीच इच्छा नसली तर मी तिथं चांगली राहू शकणार नाही. हे कितीही नाजूक असली परिस्थिती तरी पण यात मी आनंदाने राहील. आणि दिवस तसे राहत नाही, दिवस बदलतात. मग त्यांनी करून दिलं, मी लग्न करून देतो पण पुढं मी कुठल्याही प्रकारचं सहकार्य करणार नाही. त्यामुळं सगळं आमच्यावरच होतं ना दोघांवर. मग खूप वर्ष मग त्या परिस्थितीत त्यांना सहकार्य करणं किंवा त्यांना साथ देणं हे माझं कर्तव्यच होतं. कारण आम्ही असं लग्न अशा प्रकारे लग्न झाल्यामुळं आमचं बऱ्याच माझ्या घरच्या लोकांनी आम्हाला टाकून दिलं, हिच्या घरच्या लोकांनी पण टाकून दिलं. आता येतात सगळे जवळ येतात. आता मी मोठा झालो, पैसा आला, गाडी घोडं घर वगैरे, पण जेव्हा संकटाच्या वेळी हे दोघं जण उभे राहिलेत, पुरुषोत्तम माझ्या पाठीमागे उभं राहिला. आळंदी, एक मिनिट एक मिनिट, आळंदी पुरुषोत्तम माझ्या पाठी उभा राहिला, पुरुषोत्तम माझ्या पाठी उभा राहिला, महाराज पाठी उभे राहिले असे 10 वेळा म्हणतात. मला असं वाटतं या दोघांमधलं इतका जवळीक आहे, इतकं एकमेकांचं घट्ट नातं आहे, तर त्यांच्यामध्ये आत्ता तर सुद्धा दुरावा ठेवू नये. तर मी पुरुषोत्तमना विनंती करेन की तुम्ही इथे येऊन त्यांच्या बाजूला. नमस्कार, तुमचं स्वागत आहे. नमस्कार. कारण भरभरून प्रेम दिलं तुम्ही याला. ते दिवस कोणाच्या आयुष्यात येऊ नयेत असे सगळे दिवस याने भोगलेले आहेत असं म्हणेन. अतिशय प्रतिकूलतेमधून खऱ्या अर्थाने माऊली पुढे आलेल्या. आज त्याची जी प्रसिद्धी आहे त्याच्या गोडगळ्यांनी संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावलेला आहे. पण हा गोडगळा तिथपर्यंत जाण्याकरता तो किती दुःखातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा गोड आवाज पोहोचण्याच्या अगोदर त्याच्या जीवनातली प्रतिकूलता आम्ही सगळ्यांनी बघितलेली आहे. ज्या दिवशी तो माझ्या पहिल्या कीर्तनामध्ये म्हणजे रेकॉर्डिंगच्या निमित्ताने आम्ही एकत्र आलो, माझी पहिली प्रवचनाची कॅसेट काढायची ठरली, त्यावेळेस त्याच्यामध्ये भजन म्हणण्याकरता माऊलीला बोलवण्यात आलं. त्यावेळेस माऊली सायकलवर आला होता माझ्याकडे आणि त्याच्या गोड गाण्याने मला तर वेड लागलं. आणि अर्थात तो जितका गोड गातो त्याच्यापेक्षाही कितीतरी त्याचा चांगला स्वभाव आहे. तो लगेच म्हणजे त्याच्या सान्निध्यामध्ये येणाऱ्या व्यक्तीच्या तो मनात घर करतो. तर संपूर्ण लोक म्हणजे अतिशय काही काही जणांचे म्हणजे मी माऊलींचं चरित्र सांगायचो आणि माऊलींचं चरित्र सांगत असताना काही मधी प्रमाण आली. एक प्रमाण लेकोराचे हित वाहे माऊलीचे चित्त. नाही म्हणजे मी फक्त व्याख्यान करायचो पण त्या अभंगाला जी चाल लावायचा माऊली त्या चालीमध्ये इतकी करुणा भरलेली असायची की त्या करुणेने मी समोर कितीतरी लोक रडताना पाहिले. म्हणा लेकुराचे हित, लेकुराचे हित, लेकुराचे हित, लेकुराचे हित, वाहे माऊलीचे चित्त, वाहे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्याची जाती. वा 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 वा, किती छान. मग कधी ओरडता की नाही? नाही, कधीच नाही. तुम्ही ते नाही म्हणत? तुम्ही नाही, मी पण नाही ओरडत. का? कारण ते ओरडण्यासारखं करतच नाही, तर मग ओरडायचं कशाला? करा उद्यापासून. तुम्ही काय सांगाल आता यांच्याबद्दल? त्यांचं वर्णन करावं तेवढं थोडंच आहे, कारण संसार प्रपंच करायला सुद्धा एक चांगली बायको, चांगल्या बायकोची एक मदत, आपला एक संसाराचा गाडा शेवटपर्यंत चांगला जावा शेवटपर्यंत, त्याची खूप मदत आहे. कारण काही घटना घडल्यात आमच्या जीवनामध्ये, त्यावेळेस ही मंडळी पाठीमागं होतीच, पण जेव्हा ह्या सगळ्या स्पर्धेमध्ये असताना, सारेगमपच्या स्पर्धेमध्ये असताना एक 7-8 महिन्याचं बाळ पोटातच होतं, तर तेव्हा ते बाळ काही उचलताना, काही धक्काबुक्की लागताना किंवा असं घरी उचल खाचल करताना बाळ पोटातच वारलं, तर तेव्हा ऋषिकेशने ऍडमिट केलं तिला. ऋषिकेश म्हणजे तुमचा लहान भाऊ, पुरुषोत्तम महाराजांचा लहान भाऊ म्हणजे मी. हा, असं आम्ही तिघा भाऊ, मला ते मोठे भाऊ म्हणतात, त्याच्यामुळे तो लहान भाऊ. तर मग ऋषिकेशने तिला ऍडमिट केलं, मग पप्पानेच खर्च केला सगळा. मला माझा त्या दिवशी फोन हरवावा सेटवरनं. तुम्ही सारेगमच्या रेकॉर्डिंग मध्ये? जी, फायनल जी. त्याला कळूनच नाही दिलं आम्ही, त्याचं परत ते जरी ऑडिशन चुकलं तर तो बाद होणार, कारण हा त्याचा आयुष्याचा टर्न पॉइंट होता. आता ते न कळवल्यामुळे आज तो ह्या पोझिशनला आहे. तर खूप त्यावेळेस ती म्हणाली
ते मला प्रोत्साहन मला माझ्या कलेला पुढे नेऊ शकलं असं मला म्हणायचं. आणि माझा मुलगा इथे 3 दिवस राहिला होता माझ्या व्यतिरिक्त आई वडिलांच्या पहिल्यांदा. ते आई वडीलच मला आजी आजोबांनी त्याला सांभाळलं. तो तिथं बसलेला आहे. तो त्यांनी सांभाळलं 2-3 दिवस. कुठे? तो इकडे बस. मग त्यांनी जसा मला जीव लाला तसा त्याला 2-3 दिवस तुला झोपायचं आहे, खायचं आहे, प्यायचं आहे सगळं त्यांनी त्याचा सांभाळ केला. पण हा खडतर प्रवास बऱ्याच जणांना चुकलेलाच नाहीये ना माऊलींपासून. जी नक्की. म्हणजे मला तर असं वाटतं ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनामध्ये प्रतिकूलता होती. आज संपूर्ण जग ज्ञानेश्वर महाराजांचं दर्शन घेत आहे. तसं याही माऊलीच्या जीवनामध्ये दुःख होतं पण आज संपूर्ण महाराष्ट्र संपूर्ण जग या माऊलीचा आवाज ऐकतंय. पण सकारात्मक दृष्टिकोन ठेवून तुम्ही सगळेजण ज्या पद्धतीने पुढे गेलात असेच राहा. मी काही प्रश्न विचारणार आहे आता तुम्हाला. पहिला प्रश्न आहे सुनबाईंसाठी. कोणत्या गाण्याने माऊलींनी आपला झेंडा संगीत क्षेत्रात रोवला? विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती. कोणता हो म्हणा ना. जगण्याच्या वारीत मिळे ना वाट हो साचले मोहाचे धुके घनदाट हो आपली मनस आपलीच नाती तरी कळपाची मेंढगास भीती. विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती. विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती. विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती. वा 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 छान छान छान. पुढचा प्रश्न तुमच्यासाठीच. माऊली स्वतःच्या संपूर्ण यशाचं श्रेय कोणाला देतात? माझ्या आई आणि पप्पा. कारण आज त्यावेळेस ते नसते तर आम्ही काहीच नसतो. संपूर्ण पाटील कुटुंबाला. संपूर्ण पाटील कुटुंबाला. वा 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 अभिनंदन. पुढचा प्रश्न आता तुमच्यासाठी आहे. कोणत्या सरगमीने म्हणजे कोणत्या सरगमने माऊलींना त्यांच्या करिअरचा सूर गवसला? सारे गम. सारे गमप ही मराठी. माऊलींनाच नाही आम्हालाही गमसला. माऊलीच्या पत्नीने तुम्हाला कुणाची उणीव कधीच भासू दिली? मुलीची. हो इतकी त्रास देते. त्रास नाही मुलगी. अच्छा मुली त्रास देतात. नाहीला आपलेपणाने प्रेमाने नाही देत. नाही देत. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी आहे. तुम्ही कोणत्या रसाचं गाणं माऊलींकडून शिकावं असं तुमच्या पत्नीला वाटत? मी जर रागीट स्वभाव माझा त्यामुळे शांतरस. ते शांतरस पत्नीला वाटतं की शांतरस माऊलीकडून शिकावा. शांतरस शिकणं म्हणजे काय ग्लासात उसाचा रस आणणं? रागीतपणा कमी करा. कमी करावा. करत नाही ते. नाही करत. अच्छा या 12/12/2012 च्या निमित्तानं विनंती करतो हा तुमचा पारा कमी करा. आणि आता पुढचा प्रश्न माऊलींकडे. तुमच्या मैत्रिणींची नावं सांगा. सॉरी या चुकून आलंय हा प्रश्न. काय चेहरा झाला बरं झालं हा. नाहीतर जवळजवळ 10-12 सांगतील की काय वाटलं होतं मला. नाही मैत्रिणी वगैरे झाल्यात पण अशा कंटिन्यू मोबाईल मध्ये फोन येतो असं बोलणे असं काही नाही. तसं आला असताना तर तो मोबाईल इंद्रायणीत टाकला असता. बरं पुढचा प्रश्न तुमच्यासाठी. तुमच्या पत्नीच्या पायगुणानं तुम्हाला मिळालेलं पहिलं यश कोणतं? हा तर ते लग्न झाल्यानंतर आमची एक ऑडिओ कॅसेट्स गाणं गाण्यासाठी कुठं तरी ऑफर आली आणि त्या ऑडिओ कॅसेटमध्ये मला गाण्यासाठी गाणं गाण्यासाठी पेंद्या सांगना हरीचा चेंडू पाण्यात गेला कसा असं संप्रदाय गवळणी अभंगांची मला ऑफर आली होती. त्यापैकी आमच्या वारकरी संप्रदायातले खूप मोठे संगीतकार आहेत नागेश पिंपळे त्यांनी मला ऑफर केली होती आणि ते बायकोच्या पायगुणामुळेच. वा हा एवढं आज बरं वाटतंय ना. बरं वाटतंय. का बरं वाटतंय? नाही मला असं वाटतं की काही कठीण प्रसंग आला किंवा काही झालं तरी बायकोने सदैव नवऱ्याच्या पाठीशी उभं राहावं. प्रत्येक बाईने आपल्या नवऱ्याचं स्वप्न साकार करावं ही माझी इच्छा आहे. साथ देऊन. एवढा चांगला माऊलींनी दिलेला विचार आहे तुमचा अभिनंदन. नमस्कार. नमस्कार. बर आता
संपूर्ण परिवार संपूर्ण कुटुंब इकडे उभा आहे. मी काही प्रश्न विचारणार आणि मग ज्यांना ज्यांच्या बाजूने उत्तर द्यायचंय ते आता देऊ शकता. हा या दोघींपैकी सासू आणि सून यांच्यापैकी तर समोर बसून ज्ञानेश्वर मेश्राम गात असतील तर ते बरोबर गातायत का चूक गातायत हे पटकन कळलंच तर ते कोणाला कळेल, सासूबाईंना का सूनबाईंना? म्हणजे कानसेन कोण आहे? उद्यापासून पडतील का नऊ शब्द. चला पुढचा प्रश्न, या दोघींपैकी परमार्थाचं शिक्षण कोणाकडनं घ्या, सासूबाई की सूनबाई? अच्छा इथं पण सासू. कोण समोर आल्यावर ज्ञानेश्वर मेश्राम गात असताना भावगीताचं नाट्यगीत होऊ शकतं? हाय सुनाय सुना. घरी आलेला प्रत्येक जण म्हणजे या दोघींपैकी, खर तर दोघी घरात आहेत आणि घरात एकच चहाचा कप आहे, दोघींनाही आता चहा पिण्याची इच्छा आहे पण कुणातरी एकीलाच तो चहाचा कप द्यायचा आहे, अशा वेळेला माऊली तो कप कुणाच्या हातात आधी देते? आईच्या हातात. सासूबाई का सूनबाई मी आपला करून घ्यायचा. आणि अच्छा भागातली पैठणी कोण जिंकेल असं वाटतं? बघूया खेळ इथे होणार आहे, कोण जिंकेल पैठणी अंदाज व्यक्त करा प्रत्येकाने. अच्छा सासरीबुवा मात्र सुनेच्या बाजूने येतात, बघितलं पैठणीचा विषय आल्याबरोबर. आणि आईचं आता वय झालं ना, बायको करू नये थोडेसे म्हणून म्हटलं मी सर. बघूया आता कोण जिंकणार पैठणी, बसल्या जागी खेळ खेळायचा आहे. इथून पुढे असे सोन्याचे दिवस या घरात आलेले आहेत आणि तसेच येऊ ही माऊलींच्या चरणी प्रार्थना करूया. खेळ सोपा आहे, ही कडी सोनेरी कडी आहे, हे कडं इथून टाकायचं आणि ते मधल्या रिंगणामध्ये जाऊन थांबलं पाहिजे. दोघींपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त होणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, आणि ज्या होम मिनिस्टर ठरणार त्यांना मिळणार आहे पैठणी. काका एक एक दोन दोन तीन तीन चार पाच पाच चार सहा पाच सात पाच आठ सहा नऊ सात पाच. निकाल आपल्या समोर आहे, नऊ आणि आठ, त्यामुळे आजच्या भागातल्या होम मिनिस्टर ठरलेले आहेत. नऊ गुण मिळालेले आहेत तुम्हाला, त्यामुळे ही पहिली लक्ष्मी तुमच्याकडे आली, अभिनंदन. या खेळामध्ये खूप छान साथ दिली ती तुम्ही, आपल्याला झी मराठीकडून ही भेटवस्तू. थँक्यू बाबा. झी मराठीकडून ही भेटवस्तू आपल्यासाठी, इथून पुढे आपला पारा कमी व्हावा यासाठी ही गोड भेटवस्तू झी मराठीकडून तुमच्या गटासाठी, झी मराठीकडून हे चांदीचं नाणं तुमच्यासाठी, ही भेटवस्तू तुम्हाला तुमच्या गटासाठी. आजचा दिवस 12 डिसेंबर 2012 म्हणजे 12 12 12. पुन्हा एकदा सांगतो, आज संजीवन समाधी सोहळा ज्याला 716 वर्ष पूर्ण होत आहे आणि अशा दिवशी आळंदीमध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीचं दर्शन घेऊन आपल्या सगळ्यांच्या घरात सुख आणि समृद्धी नांदू दे अशीच माऊलींच्या चरणी प्रार्थना करू. आता आजच्या भागातल्या विजेत्या ठरलेल्या सूनबाईंना देत आहोत ही पैठणी. तथास्तु.
कारण या ठिकाणी जे जे मागितलंय त्यासाठी माऊली तथास्तू म्हणू असं म्हणत तथास्तू पुणे यांच्याकडून ही आजच्या सुनबाईंना पैठण. खऱ्या अर्थानं घराघरातल्या स्त्रीचा सन्मान असं म्हणतो, पण नजरेसमोर काही नव्हतं आणि अशा वेळेला केवळ ज्ञानेश्वर मेश्राम यांच्यातल्या माणूसपणावरती खूप प्रेम केलं आणि मग नंदाच्या नंदाने काय केलं ते आपण सगळ्यांनी बघितलं. आपण सर्वांना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठण. आजचा भाग इथे संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. बोला पुंडली विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज.